सर्वांना सादर प्रणाम। मी यश अजय नवले सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल अहमदनगर मधून बोलत आहे। माझ्या विषयाचे नाव आहे शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश ही काळाची गरज। देवाने माणसाला बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या सहाय्याने माणूस उत्तरोत्तर सर्व विषयांमध्ये प्रगती दाखवत आहे। शिक्षण क्षेत्रातही नवे नवे विषयांचा समावेश असावा असे विचार राज्य शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी मांडले। कृषी विषय हा फार मोठा आहे, हा पर्यावरणासाठी हितकारक आहे। या विषयाचा समावेश पूर्वी उच्च शिक्षणात होता। जमिनीपासून हवामान पर्जन्यमान असे अनेक प्रयोग करून ज्ञान मिळवले जाते। दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे। या प्रामुख्याने वाढती लोकसंख्या आणि अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी कारणीभूत आहेत। आर्यकालीन संस्कृतीपासून ते आतापर्यंत भारत हा कृषी प्रधान देश होता, पण आता त्यात फरक पडत आहे। कारण पूर्वी आपल्याला निसर्गाची साथ आणि जाणीव होती। सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत माणूस निसर्गाची काळजी घेत होता आणि दैनंदिन जीवनात वापर करत होता। आजकालच्या मुलांना ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय हे माहीत आहे, पण हवामानात किती बदल घडतो आणि जर ते वाढत गेले तर त्याचे परिणाम हे माहीतच नाही। पूर्वी पावसाचं पाणी सर्वात स्वच्छ मानले जायचं, पण आता ते जमिनीवर पडेस्तोवर त्याच्यात घातक वायूंचा समावेश होऊन ते पाणी अशुद्ध होते। अशा बऱ्याच निसर्गाला घात करणाऱ्या गोष्टी माणूस आपल्या दैनंदिन जीवनात करत आहे। पण आता वेळ आली आहे की माणसाने आपली सुख समजून ते थांबवायलाच पाहिजे आणि म्हणून लहान मुलांमध्ये निसर्गासाठी प्रेम काळजी आणि त्याचे नुकसान न व्हावे अशा गोष्टी शिक्षणरूपी विणल्या पाहिजे। पूर्वी शेती छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात केली जायची आणि मुलं आईवडिलांना शेतीमध्ये हातभार लावायची। हळूहळू शेती कमी होऊ लागली आणि आता मुलं शेतीमध्ये एवढं लक्ष घालत नाही। अशा वेळी त्यांना कृषी विषयाचे ज्ञान कुठून मिळणार? शाळेत येणाऱ्या मुलांचे आई वडील एकतर नोकरी करणारे असतात किंवा व्यवसाय, अशा वेळी त्यांना कृषी विषयाचे ज्ञान कुठून मिळणार? शेती कशी करतात, त्याला केवढे कष्ट लागतात हे कळले पाहिजे। एक गव्हाचा दाणा पेरल्यापासून ते त्याची पोळी बनेस्तोवर किती माणसांचे कष्ट संयम लागतात हे कळले पाहिजे। शेती आधुनिक पद्धतीने कशी करतात हे शिकले पाहिजे आणि काळानुसार त्याचा वापर केला पाहिजे। फळं फुलं भाज्या यांचे लवकरात लवकर उत्पादन व्हावे म्हणून शेतकऱ्याने कीटकनाशक रासायनिक खतांचा अतिरेक वापर करून आता जमीन नापीक झाली आहे आणि म्हणूनच कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणात व्हावा, जेणेकरून मुलांमध्ये निसर्गासाठी प्रेम काळजी आदर जन्म घेतील। धन्यवाद।